नमस्कार, मी प्रशांत सागवेकर, महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. श्रावण मास विवाह विशेष या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी या ठिकाणी वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र या अध्ययनाला सरांनी सुरुवात केली. सोबतच बालपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन मिळत गेलं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण सरांनी पूर्ण केलं. गेल्या 12 ते 15 वर्षांपासून ते पुण्यामध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य प्रामाणिक अविरत असं मार्गदर्शनाचं कार्य करतात. आजच्या विषया संदर्भात तुमच्या मनामध्ये देखील शंका असणार आहेत, तुमचे प्रश्न असणार आहेत, तुम्ही आता थेट सरांना विचारू शकताय. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 022 हा मुंबईचा एसटीडी कोड आहे आणि स्टुडिओ क्रमांक आहे 6930244. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. श्रावण मास विवाह विशेष असा आजचा आपला विषय आहे. खर तर श्रावणामध्ये लग्न वगैरे करण्याची काही पद्धत नाहीये, पण तयारी मात्र या श्रावणामध्ये खूप सुरू होते, कारण दिवाळीचा जो काही सीझन आहे सगळा तो लग्न कार्यासाठी, तुळशीच्या लग्नानंतर तो लग्न कार्यासाठी यथायोग्य असा मानला जातो. श्रावण मास हा आपल्याकडे सदा सगळा व्रत वैकल्य उपास तपासांचा महिना, पवित्र महिना. जे विवाह इच्छुक आहेत किंवा ज्यांची विवाह ठरत नाहीये खूप प्रयत्न करून सुद्धा, तर या श्रावण मासामध्ये त्यांच्यासाठी असा काही उपासना किंवा अशी काही व्रत वगैरे असं ते करू शकतात का? नक्कीच. कसं म्हटलंय की प्रातः काले शिवम निष्ठा नैशम पापम विनश्यती आजन्म कृतम आध्यांनी सायांनी सप्त जन्मनी. शंकराची जर सकाळी उपासना केली, प्रातःकाले शिवम निष्ठा म्हणजे सकाळी जर का शंकराची उपासना केली तर नैशम पापम विनश्यती, काल रात्री केलेल्या पापाचा नाश होतो. आजन्म कृत माध्यांनी दुपारी जर शंकराची उपासना केली तर या जन्मातलं पाप नाहीस होतं. आणि सायांनी सप्त जन्मनी की संध्याकाळी जर शंकराची उपासना केली तर 7 जन्माचं पाप नाहीस होतं. तर म्हणून मी म्हणेल की जेही विवाह इच्छुक आहेत मुलं किंवा मुली, त्यांनी संध्याकाळी शंकराची होईल तेवढी उपासना करावी. आणि शंकराला एक जरी मनोभावे एक जरी बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान वाहलं तरी ते पुरेसं आहे. त्या बेलाच्या पत्रासाठी एक श्लोक आहे की त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम मेक बिल्वम शिवार्पणम. तर ते शंकराला एक जरी बेलाचं पान वाहलं आणि लवकरात लवकर विवाह जुळावा आणि तो विवाह दीर्घकाळ यशस्वी असा विवाह व्हावा अशी जरी शंकराला प्रार्थना केली मंदिरात जाऊन, डावा हात हृदयाला लावायचा आणि उजव्या हाताने ते बेलाचं पान शंकराला पिंडीला वाहायचं आणि मनोमन प्रार्थना करायची, तर नक्कीच त्यांना म्हणजे पूर्ण श्रावण महिना आता अर्धाच उरलेला आहे खरं तर उरलेला महिनाभर जरी त्यांनी केलं दररोज न चुकता, स्नान झालं नसेल तर हातपाय धुवून जरी शंकराला ते वाहलं तरी चालेल. बेलाचं पान फ्रेश बेलाचं पान नाही मिळालं तरी जुनं बेलाचं पान आहे ते पाण्यातनं बुडवून काढलं आणि वाहलं तरी चालेल. नक्कीच. फोन याला आपल्याला सुरुवात झालेली आहे प्रेक्षकांचे. ज्योती आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. ज्योती बोला, काय समस्या आहे आपली? जन्म तारीख सांगाल. खूप तुम्ही जरा जोरात बोलता का? 4 काय? 27/4. 27/4 87. वेळ मग वेळ काय आहे? 10:51. 10:51. ओके. आणि जन्म ठिकाण कोणतं आहे? 10:51 सकाळी का? हो. आणि ठिकाण? 10:51 संध्याकाळी. ओके. आणि जन्म ठिकाण कोणतं आहे? डोंबिवली. डोंबिवली. ओके. काय सांगताय? ज्यांच्या विवाहाचा प्रश्न आहे तसंच करिअर संदर्भात देखील त्यांना विचारायचं आहे, काय यांना आपल्याला? साधारण जानेवारी 2023 पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत आणि परिचयातनं किंवा नात्यातनं जर का कुठलं स्थळ आलं तर त्याला प्राधान्य द्यायचं. आणि विष्टीकरणावर जन्म झालाय आणि पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे तर विष्टीकरण दोषाची शांती केली नसेल तर ती शांती करून घ्यावी. आणि स्त्री दोषासाठी नवचंडी याग हा विधी करून घ्यायचा. आणि उरला भाग करिअरचा, तर करिअरसाठी मी म्हणेल की यांनी
फूड इंडस्ट्री रिलेटेड जर का उद्योग केला त्या संदर्भात व्यवसाय केला तर तो उत्तम असेल नोकरीपेक्षा. आणि उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये एक 3-3.5 कॅरेटचा पुष्कराज जो आहे तो सोन्यात धारण करायचा आणि दररोज होईल तेवढी गुरुची म्हणजे दत्ताची जरी उपासना केली होईल तेवढी करायची. दत्ताची उपासना केली तर करिअरमध्ये लवकरात लवकर यांना यश मिळेल. नक्कीच. पुढचा कॉल आपण घेऊया. राजेंद्र निंबाळकर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. राजेंद्र बोला, काय समस्या आहे आपली? हा नमस्कार सर. नमस्कार. मला माझ्या मुलाबद्दल विचारायचंय. जन्मतारीख सांगा त्याची. माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 12/7/1995. जन्मवेळ? सकाळी 10:36. 10:36. कुठे जन्म ठिकाण? पुणे. पुण्यात. प्रश्न काय आहे? आता तो नोकरीला आहे, इंजिनियर आहे, पण आता विवाह कधी होईल? विवाहाचा योग कधी आहे आणि मिळणारी मुलगी कशी असेल त्याला? उदू बरोबर. विवाह योग कधी आहे आणि मिळणारी मुलगी त्याला कशी असेल उत्सुकता? सगळ्यात आधी वैधृती योगाची शांती करून घ्यावी. एका कार्यक्रमात आपण बोललो होतो की जनन दोष आणि विवाह. बरोबर. तर वैधृती योग जो आहे तो विवाहाशीच संबंधित आहे. तर वैधृती योगाची शांती सगळ्यात आधी करून घ्यावी लग्नासाठी म्हणून. लग्न जुळावं आणि ते टिकावं यासाठी म्हणून. आणि फेब्रुवारी 2023 नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत आणि वैवाहिक सुख जे आहे ते पूर्ण आणि व्यवस्थित मिळेल. पण मात्र मी हे म्हणेल की वैधृती योगाची शांती जी आहे ती करून घ्यावी. आणि उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये 1-3 कॅरेटचा माणिक जो आहे तो सोन्यात धारण करावा आणि होईल तेवढी कुलदेवीची उपासना करावी. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. नेहा गायकवाड आहेत कोल्हापूर वरून, त्यांना प्रश्न विचारायचे. नेहा बोला, काय समस्या आहे आपली? माझं लग्न कधी जमेल? पहिल्यांदा जन्मतारीख सांगा नेहा. 15/9/1997. जन्म वेळ? संध्याकाळी 7:12. जन्म ठिकाण काय? कोल्हापूर. कोल्हापूर. आता प्रश्न विचार. हा प्रश्न विचार. आता लग्न कधी जमेल एवढाच प्रश्न आहे. त्यांनी अगोदरच प्रश्न विचारला विवाहासंदर्भात. विवाहासंदर्भातलाच प्रश्न आहे. त्यांच्या सुद्धा पत्रिकेमध्ये धृती योगावर जन्म झालेला आहे आणि जानेवारी 2023 पर्यंत पत्रिकेमध्ये लग्नाचे योग आहेत. पण त्याआधी मी म्हणेल पत्रिका मंगळ दोषाची आहे. तर धृती योग याची वेगळी शांती आणि मंगळ दोषाची वेगळी शांती जी आहे ती करून घ्यावी. आणि मग जसं बोललो एका कॉल संदर्भात तसंच मी यांच्याही पत्रिकेबद्दल बोलेन की परिचयातनं किंवा नात्यातनं जर का कुठलं स्थळ आलं तर त्याला प्राधान्य द्यायचं आणि अतिशय उत्तम असं वैवाहिक सुख मिळेल. आणि येणाऱ्या जानेवारी 2023 आधी पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. बालाजी जाधव आहेत पुण्यातून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला बालाजी, काय समस्या आपली? नमस्कार. नमस्कार. बोला, जन्मतारीख सांगा. मला ते हे तर नाही सांगायचं काय, माझ्याबद्दल काय बघायचं नाही. घरात महादेवाची पिंड असावी का नसावी एवढ्याबद्दल विचारते. बर, घरात महादेवाची पिंड असावी का नसावी असा त्यांचा प्रश्न आहे. खरं तर असायला प्रश्न अगदी असायला हवी. आणि पिंड जी आहे ती साधारणतः 6 इंचाच्या वर पिंड नको. बर. आणि त्याचं जे धार जी आहे जिथं पाणी निघतं बाहेर त्याला सोमसूत्र म्हणतात, ते उत्तरेकडे असावं. आणि आपल्या घरातल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड ही असायलाच पाहिजे. पण मी जे त्याचं माप सांगितलं 6 इंचाच्या वर नको, खूप मोठी नको, आणि उत्तरेकडे त्याचं सोमसूत्र असावं. बर. आणि आता यांच्याच प्रश्नाला अनुषंगाने जसं आपण म्हणतो की पिंड असावी तुम्ही म्हटला, पण आपल्याकडे देवघर असतात, छोटी छोटी देवघर असतात, तर त्या पिंडीवरती जे पाणी म्हणजे आपण तिथे नेहमी त्याचा अध्याय सुरू असावा असं म्हटलं जातं, तर ते पाणी जाण्याकरता म्हणून असं काही व्यवस्था वगैरे असं असावं की जस्ट एक पिंड ठेवून त्याची आपण जरी पूजा केली? नुसतीच पिंड ठेवावी, त्यावर पाणी जे चालू राहतं मंदिरामध्ये होत राहतं तसं नसावं. कारण ते पाणी घरामध्ये कुठे जाईल? तेवढं पवित्र घरामध्ये जपल्या जात नाही. शेवटी ते पाणी येते ते नुसतं पाणी नाही, देवावरचं निघालेलं ते तीर्थ आहे, देवाला वाहलेलं. बरोबर. आणि घरामध्ये तेवढं आपण सोवळं म्हणा किंवा पवित्र घरामध्ये पाळल्या जात नाही सगळ्याच बाबतीत. शाब्दिक पवित्र म्हणा, स्वच्छतेचं पवित्र म्हणा, भावनिक पवित्र म्हणा, ते पाळल्या जात नाही मंदिरामध्ये. ते सगळं पाळलं जातं म्हणून त्यावर असं पाणी पडत राहणं हे घरामध्ये नको. घरामध्ये फक्त पिंड असावी आणि दररोज त्याची पूजा व्हावी. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. संकेत आहेत वाशी नवी मुंबई इथून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संकेत, काय समस्या आपली? मला विचारायचं होतं लग्नाचं योग आहे का. जन्मतारीख सांगा. जन्मतारीख सांगा. 18/12/92. जन्म वेळ सांगा. जन्म वेळ सांगा. 8:05 संध्याकाळी 8:05.
जन्म ठिकाण? रायगड. रायगड, ओके. लग्नाचे योग कधी आहेत हा तुमचा प्रश्न आहे, बरोबर ना? सर, लग्नाचे योग कधी आहे असं संकेत म्हणतात, त्यांना त्या संदर्भात उत्सुकता आहे, तो प्रश्न आहे त्यांचा. हो, काय सांगता येईल? पत्रिका मंगळ दोषाची आहे आणि पत्रिकेमध्ये पितृदोष आहे, तर त्यासाठी मंगळ दोषाची शांती आणि पितृदोषासाठी सुदर्शन याग हा विधी यांनी करून घ्यावा आणि दिवाळी 2022 पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत, पण तरी सुद्धा मी म्हणेन की लग्न करताना अतिशय निरखून व्यवस्थित पत्रिका जुळवूनच लग्न करावं, कारण सप्तमामध्ये सप्तमेश जो आहे तो सप्तमात आहे, सप्तमामध्ये शनी आहे, तर त्यामुळे एखादा वैवाहिक अपघात होऊ शकतो, जुळून तुटणे किंवा होऊन तुटणे. त्यासाठी अगदी म्हणजे प्रांजळपणे सगळ्या गोष्टी कबूल करून सगळ्या गोष्टी बघूनच आणि मनस्विता जोपर्यंत पूर्ण होकार देत नाही तोपर्यंत विवाहाला यांनी होकार द्यायला नको. पण मात्र तरी सुद्धा मी म्हणेल की सुदर्शन याग आणि मंगळदोष शांती हे यांनी करून घ्यावं आणि उजव्या हाताच्या करंगळीमध्ये 3.5-3 कॅरेटचा पाचू जो आहे तो चांदीत धारण करावा आणि दररोज होईल तेवढी गणपतीची उपासना करावी. ओके, पुढचा कॉल घेऊया. जयश्री पाटील आहेत कोल्हापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला जयश्री, काय समस्या आहे आपली? हा, माझ्या मुलीसाठी प्रश्न आहे. बोला, जन्मतारीख सांगा. जन्मतारीख 27 मार्च 1989. 27-3-1990. जन्म वेळ सांगा. जन्म वेळ 3:45 पहाटे. म्हणजे 27 ची पहाट ना, का 28 तारीख लागली? हा, म्हणजे 28 तारीख लागली ना. नाही, 27. 26 ची रात्र आणि 26 ची रात्र. बरं बरं बरं. आणि जन्म ठिकाण काय त्यांचं? जन्म ठिकाण आहे बेळगाव. विवाहाला उशीर का होतोय सर? विवाहाला उशीर का होतोय अशा पद्धतीचा प्रश्न आहे. अगदी काय आपल्याला सांगता येईल, काय यांच्या पत्रिकेत आहे? पत्रिकेमध्येच्या विशाखा नक्षत्राचा दोष आहे, तर विशाखा नक्षत्राची शांती करून घ्यावी. आणि जे मी बोललो की बघा एका पत्रिकेबद्दल की या पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे यांच्या कुळाचा, तर त्या स्त्री दोषासाठी नवचंडी याग हा विधी करून घ्यायचा आणि जानेवारी 2023 पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. डोळे तपासून घ्यावे, यांना चष्मा नक्की असेल आणि पित्त प्रकृती असेल. आणि त्यांचा जो एका वाक्यात प्रश्न होता, विवाहाला का विलंब होतोय, तर त्याचं एकमेव कारण की पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे. तर त्या स्त्री दोषाचं निरसन नवचंडी याग विधी करून यांनी करून घ्यावं आणि दिवाळी 2023 पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत, तर तोपर्यंत नक्कीच विवाह जुळलेला असेल किंवा विवाह झालेला असेल, विवाह ही समस्या संपलेली असेल. नक्की ब्रेकची वेळ होते खरं तर, आणि या ठिकाणी मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते सगळ्या प्रेक्षकांना. अनेक जण फोन करतायत, फोन लाईन सगळ्या बिझी येत आहेत, अनेकांचे फोन लागतील, कोणाचे फोन लागणार नाहीत. तुम्ही वैयक्तिक समस्येसाठी कधीही सरांना कॉल करू शकता. आत्ता जे सर मार्गदर्शन करतायत प्रत्येक पत्रिकेनुसार, त्या पत्रिकेत समजा मिळतं जुळतं तुमच्याशी काही असलं तर सरांनी सांगितलेले उपाय लगेच तुम्ही सुद्धा नका फॉलो करू. मला असं वाटणं म्हणायचं आहे की प्रत्येक पत्रिका, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी वेगळी असते, त्यामुळे एकदा कन्सल्टेशन निश्चितपणानं तुम्हाला सरांचं घ्यावं लागेल, माहिती घ्यावी लागेल. तुमची पत्रिका जी जेन्युइन आहे, जरी ती सेम असली कोणासारखी तरी सुद्धा तुम्ही ती सरांना दाखवली पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, कारण प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे उपाय असू शकतात, ते जाणून घेण्याची खूप गरज आहे. टीव्ही स्क्रीनवरती आता तुम्हाला सरांचे नंबर दिसत असतील, या नंबरवर तुम्ही कधी संपर्क करू शकता. आता तुम्ही नंबर टिपून घ्या, तुम्ही पुढे जाऊन कधी सरांना संपर्क करू शकता. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. श्रावण मास आणि विवाह विशेष किंवा विवाह योग आपण या संदर्भामध्ये चर्चा करतोय आणि आपल्याला श्री वासुदेव सत्रे सर मार्गदर्शन करतात. खरं तर कार्यक्रमात पुढे सरकायचंय सर, मात्र पुन्हा एक फोन येतोय. दिनेश आहेत मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला दिनेश, काय समस्या आपली? मी मुंबईवरून बोलतो आहे, दिनेश गावकर. ऍक्च्युली मला माझ्या मेहण्याविषयी, विवाह योगाविषयी विचारायचंय. त्याच्या जन्मतारीख सांगा. त्यांचं नाव आहे राहुल साळोसकर. त्यांचं जन्म दिनांक आहे 20 मार्च 1992. जन्मवेळ आहे सकाळी 8:20. ओके, आणि जन्मस्थळ आहे सावंतवाडी, सिंधुदुर्ग. बर, प्रश्न काय आहे? विवाह विवाह योग कसा काय, म्हणजे काय अडचणी वगैरे आहेत का, ते जाणून घ्यायचं. विवाह योग कसा आहे, काही अडचणी आहेत का आणि त्यासाठी त्यांना काही करता येऊ शकतं का, अशी अगदी शंका. अगदी काय सांगता येईल? फेब्रुवारी 2023 नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे आणि या पत्रिकेत सुद्धा स्त्री दोष आहे, तर स्त्री दोषासाठी मी परत तेच सांगेन की नवचंडी याग हा विधी करून घ्यावा
आणि साधारणतः राहत्या घराच्या पश्चिमेला किंवा दक्षिणेकडनं जर का स्थळ आलं तर त्याला प्राधान्य द्यायचं. आणि फेब्रुवारी 2023 नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. आणि उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये दोनच कॅरेटचा एक पुष्कराज जो आहे तो सोन्यात धारण करायचा आणि दररोज होईल तेवढी शक्य तेवढी कुलदेवीची उपासना करायची. बर सर, अनेकदा असं पण म्हणजे आता पण मगाशी एकाने प्रश्न विचारताना विचारलं की ठरतच नाहीयेत लग्न, म्हणजे मुलींच्या बाबतीमध्ये असं होतं, मुलांच्या बाबतीत ज्यांना पर्टिक्युलरली अरेंज मॅरेजच करायचं असतं किंवा त्यांना लव्ह मॅरेजमध्ये विश्वास नसतो म्हणा किंवा तसं त्यांना इच्छा नसते किंवा घरातल्यांचा प्रॉब्लेम असतो म्हणा, एक फोन घेऊया का त्याच्या अगोदर आपल्या प्रेक्षकांचा? चालेल चालेल. प्रथमेश आहेत सांगलीवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रथमेश, काय समस्या आहे आपली? सर माझं नाव प्रथमेश पाटील. जन्मतारीख, जन्मतारीख सांगा तुमची. जन्मतारीख 3/8/2001. 3/8/2001. बरं, जन्म वेळ? शुक्रवार संध्याकाळी 7:34. संध्याकाळी 5:34. 7:00. 7:00. ओके. जन्म ठिकाण? कराड. प्रश्न विचारा. आता माझं सर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, जॉब. जॉब संदर्भात तुमचा प्रश्न आहे, बरोबर? जॉब संदर्भात प्रश्न आहे, आताच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असं ते म्हणतात. जॉब संदर्भात करिअरच्या दृष्टिकोनातून बरोबर काय सांगतो? बरोबर. नोव्हेंबर 2023 पर्यंत नोकरीचे योग आहेत आणि पत्रिकेमध्ये गुरु राहू ग्रहण दोष आहे. तर त्या गुरु राहू ग्रहण दोषाची शांती करून घ्यायची. आणि वय लहान आहे त्यामुळे मी म्हणेल की एक 3/3 कॅरेटचा पुष्कराज जो आहे तो सोन्यात न घालता पंचधातूमध्ये धारण करायचा आणि दररोज होईल तेवढी शंकराची उपासना करायची, म्हणजे लवकरात लवकर यांचं नोकरीची जी समस्या आहे ती समस्या दूर होईल. नक्की, जसं मी आता म्हणत होतो की ठरतच नाही लग्न, म्हणजे मुली पण असतात आणि त्यांना अरेंज मॅरेजच करायचं असतं, त्यांना लव्ह मॅरेज करायचं नसतं. तर अशा जी मुलं मुली आहेत त्यांच्याकरता असं काही खास, म्हणजे तुम्ही मगाशी शंकराची उपासना सांगितलीच, तर अजूनही काही आपल्याला वेगळं या श्रावण मासात काही खास करता येऊ शकतं? त्याआधी मी तुम्हाला हे म्हणेल की लव्ह मॅरेजच करायचं असतं किंवा अरेंज मॅरेजच करायचं असतं, आपलं जीवन जे आहे आपलं हा कर्तरी प्रयोग नाही आहे, कर्मणी प्रयोग आहे. बरोबर. मी केलं नाही, माझ्याकडून ते झालं. कोणी ठरवून प्रेम करत नाही किंवा कोणी ठरवून अरेंज मॅरेज करत नाही. अनेकांचं असतं की नाही मी करेल तर अरेंज मॅरेजच करेल आणि नंतर कळतं आपल्याला 8-10 वर्षांनी की यांचं लव्ह मॅरेज होतं. तो कर्मणी प्रयोग आहे, होत जातं आपल्याकडनं, आपण करत नसतो. तर ज्यांना अशा वैवाहिक समस्या आहेत त्यांनी 7 गुरुवार गायीच्या डाव्या कानामध्ये आपली विवाहविषयक समस्या सांगायची. 7 गुरुवार न चुकता, खंड पडला तर मध्येच जर का खंड पडला तर परत युटर्न, परत पहिल्या गुरुवारपासून सुरू करायचं. सोबतच आपण याच्यामध्ये सप्तशतीमध्ये मंत्र आहेत, ते मंत्र गुरुजींकडून त्याचं हवन करून घ्यायचं, त्याचा 1200 जप करून त्याचं तद्दशांश हवन करून घ्यायचं. आणि पत्रिकेमध्ये जे दोष असतात, स्त्री दोष म्हणा, पितृदोष म्हणा, मुंजाचा दोष म्हणा किंवा सप्तमस्थान दूषित आहे, तर त्या दोषाचं तज्ज्ञ ज्योतिषांना पत्रिका दाखवून त्या दोषाचं जे काही निरसन सांगतात ते निरसन आवर्जून करून घ्यायचं. अनेक लोक काय असतं, प्रारंभी शूर, आता जसं मी 7 गुरुवार सांगितलं तर 3 गुरुवार सकाळी 6 वाजता उठून स्नान करून करतील आणि नंतर मग 1 गुरुवार राहिला मी पुण्यालाच निघून गेलो, मला नगरलाच काम आलं. तुम्ही कुठल्याही गावी जा पण तिथे कुठल्याही आपल्या देशी गाईच्या तुम्ही डाव्या कानात सांगून वैवाहिक समस्या सांगून आपलं निरसन करून घेऊ शकता आणि विवाह योग जो आहे तो येतो. पण फक्त आहे की पत्रिकात नुसतं दाखवण्यात अर्थ नाही, आम्हाला काय पत्रिका दाखवली आम्हाला आमची फी मिळाली संपला विषय, जर का प्रत्यक्ष असं बघितलं तर. पण तुम्ही आम्हाला पत्रिका दाखवली, आम्ही सांगितलेलं जे मार्गदर्शन आहे, जो काही सल्ला आहे तो अंमलात आणला आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळाला, ते आम्हाला आमच्या फी पेक्षाही कितीतरी पटीने, आमच्यासाठी तो स्वयंसिद्ध आनंद आहे. फी मिळाली, पैसे खर्च झाले, साधनजन्य आनंद. पैसे संपले, आनंद संपला. पण आज माझ्याकडे सागवेकर, प्रशांत सागवेकर पत्रिका दाखवायला आले, कुठली वैवाहिक समस्या म्हणा, करिअर संदर्भात म्हणा, आणि मी सांगितलेले उपाय त्यांनी केले आणि त्याचा त्यांना चांगला रिझल्ट मिळाला, तर तो स्वयंसिद्ध आनंद आहे. तो आनंद आम्ही स्वतः जनरेट केलेला आहे, तो कधीही न संपणारा आनंद आहे. बरोबर. तर त्यामुळे ते उपाय करणं गरजेचं आहे, तो आनंद आम्हाला अधिक काय म्हणतात त्याला सुखावं असतो, सुखावून जातो. नक्की. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, शेवटचं 1 मिनिट आपल्याकडे आहे. संदेश तुम्ही देत असता प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी, आजचा संदेश काय आहे? मी म्हणेल, मित्राणी धनधान्यानी प्रजानां संमतानिव जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. मित्र, धन म्हणजे पैसा, धान्य या गोष्टीचा पृथ्वीवर खूप सन्मान आहे. बरोबर की माझ्याकडे भरपूर मित्र आहे, माझ्याकडे भरपूर धन आहे, धान्य आहे, शेती आहे, याचा भरपूर सन्मान आहे.
परंतु आज 75वा स्वातंत्र्य दिन त्या संदर्भात मी एक विशेष सांगेल या सुभाषिताचा अर्थ की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी म्हणजे आपला देश, आपला भारत. स्वर्गादपि गरीयसी, स्वर्गापेक्षाही आईचं आणि आपल्या जन्मभूमीचं जे स्थान आहे ते स्वर्गापेक्षाही वर आहे. तर प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं आजच 15 ऑगस्ट आहे म्हणून भरपूर जोश आणि वंदे मातरम भारत माता की जय हे व्हायला नको. तर तसंच आपल्या आईचं पण स्वर्गापेक्षाही वर जे आहे ते स्थान ठेवलं पाहिजे. आपल्या देशाबद्दल पण तेवढाच स्वाभिमान हा ठेवलाच पाहिजे. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्तानं. तरी काही राहून गेलं असेल, प्रश्न विचारायचे असतील, शंका असतील, फोन लागला नसेल, तर तुम्ही कधी सरांना फोन करू शकता. टीव्ही स्क्रीनवरती आता सरांचे नंबर सुरू आहेत. पुण्यात सरांचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी सर प्रत्यक्षात उपलब्ध असतात. तुम्ही आता प्रत्यक्षात देखील त्यांना जाऊन भेटू शकता. मात्र अपॉइंटमेंट घेणं ही खूप गरजेची गोष्ट आहे, त्यामुळे या नंबरवरती तुम्हाला या अपॉइंटमेंट्स मिळू शकतील. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.